नाट्य संमेलनात साहित्य संमेलनात जाणं म्हणजे बाका प्रसंग असतो. बातम्या छापून येतात, नेते मंचावर, अभिनेते प्रेक्षकांमध्ये. आणि प्रशांतजींनी तर कालच घोषित केलं की नेते 365 दिवस 24/7 नाटकच करत असतात. काही यांची खरंही आहे, तुम्ही काही चुकीचं बोललात असं नाही आहे, पण मी सहज बघत होतो की अभिनेता जो शब्द आहे त्यातला अभि म्हणजे काय. त्याचे दोन अर्थ मला सापडले. एक अभिचा अर्थ होतो अधिक, म्हणजे जो अधिक नेता आहे तो अभिनेता. किंवा दुसरा त्याचा अर्थ अभिचा असा होतो की जो निकट आहे, म्हणजे अभिनेता नेत्याच्या निकटचा नाही, प्रेक्षकांच्या जो निकट आहे तो खरा अभिनेता असतो. आणि म्हणून मला असं वाटतं निश्चितपणे या नाट्य संमेलनामध्ये आल्यानंतर मला अतिशय आनंद आहे. बघा, पूर्वीच्या काळात फार वाद व्हायचे, राजकीय नेत्यांना बोलवल्यानंतर मथळ्याच्या मथळे छापून यायचे, पण अलीकडच्या काळात हे कमी झालंय. कारण तुम्ही आता आम्हाला आपल्यातलाच एक समजता, तुमचा ठाम विश्वास झालाय की हे नाटकं करतातच, त्याच्यामुळे यांना बोलवलंच पाहिजे. आणि तुम्ही काल असं म्हणालात की अध्यक्ष झाल्यावर मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटलं, ही कला जरा आमच्या राजकारणातल्या काही लोकांना शिकवा ना. मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटून गेलं की किती प्रश्न सुटतील.